आपल्या पुढचे पुरस्कार आयोजित आहेत हिंदुस्थान पोस्ट. जसं आपण मला पण बघतो की वेगळे डिजिटल पेपर डिजिटल चॅनल आहेत, तर हिंदुस्थान पोस्ट सुद्धा गेल्या वर्षभर हे काम करत आहे खूप चांगल्या प्रकारे. आज हिंदुस्थान पोस्टच्या निमित्ताने मी इथे आले. सल्लागार संपादक म्हणून काम करते. सल्ला देणं किंवा सूचना देणं हे खूप सोपं असतं, पण त्यानुसार काम करणं हे खूप कठीण असतं. आणि हिंदुस्थान पोस्टची सगळी टीम हे काम खूप छान पद्धतीने करते आणि त्याची पावती या पुरस्काराच्या निमित्ताने आम्हाला मिळालेली आहे. आम्ही फक्त राष्ट्रहितासाठी जे आवश्यक आहे ज्या बातम्या आहेत त्याच देतो. आम्ही कुठल्याही बाजूचे नाही, फक्त हिंदुस्थानच्या बाजूचे आहोत, फक्त राष्ट्रहितासाठी काम करतो आहोत. ह्याचं श्रेय स्वप्नील सावरकरांना जातं, कारण त्यांचा मीडियामधला प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्याचमुळे बातम्या कशा असाव्यात, कुठली बातमी वाचली जाते या सगळ्याचं मार्गदर्शन ते करत असतात. आमची टीम खरं तर जसं कोरोनाने सगळं जगच थांबलं होतं, आर्थिक गणित सगळ्यांचीच बिघडली होती, तसं स्मारकाचं आर्थिक गणित सुद्धा खूप बिघडलं. त्यामुळे अतिशय छोट्या टीममध्ये आम्हाला काम करावं लागलं, पण आमच्या या टीमनी ते सगळं आर्थिक गणित जे बिघडलेलं आहे त्या सगळी बाजू समजून घेऊन त्या छोट्या टीमने सुद्धा खूप मोठं काम केलं. त्यामुळे हे सगळं जे श्रेय आहे आजच्या पुरस्काराचं ते या संपूर्ण टीमचं आहे.